नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2021 अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला मग चालू करू आजचा पहिला प्रश्न. जीवाची मुंबई करणे यासाठी योग्य अर्थ निवडा. तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक मौजमजा करणे. जीवाची मुंबई करणे म्हणजे मौजमजा करणे. पुढचा प्रश्न. तांबूत थंड होणे या वाक्यप्रचाराला विरुद्धार्थी वाक्यप्रचार ओळखा. तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड, अवसान चढणे. तांबूत थंड होणे यासाठी अवसान चढणे ही विरुद्धार्थी म्हण येईल. पुढचा प्रश्न. भाजीवाल्याने आज ताजी मेथी दिली या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, कर्मणी प्रयोग. भाजीवाल्याने आज ताजी मेथी दिली या वाक्यातील प्रयोग कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न. अनोक्ते अलंकाराचे उदाहरण ओळखा. खालीलपैकी अनोक्ते अलंकाराचे उदाहरण. तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, येथे समस्त बहिरे बसतात लोक का भाषणेमधून तू करीशी अनेक. हे अनोक्ते अलंकाराचे उदाहरण येईल. पुढचा प्रश्न. तपाचरण हा सामासिक शब्दाचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचे आहे. तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, कर्मधारय समास. तपाचरण हा कर्मधारय समास आहे. पुढचा प्रश्न. पुढील वाक्यांचे मिश्र वाक्य कसे बनवता येईल. रोपांना काळजीपूर्वक खतपाणी दिले ती चांगली जोमाने वाढली या वाक्यांचे मिश्र वाक्य बनवायचे आहे. तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड, रोपे चांगली जोमाने वाढली कारण त्यांना काळजीपूर्वक खतपाणी दिले. हे उत्तर येईल ऑप्शन क्रमांक ड. पुढचा प्रश्न. अडाणी लोकांत अर्धवट शहाण्याला ही मोठेपणा लाभते हा अर्थ सूचित करणारी म्हण ओळखा. अडाणी लोकांत अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभते. तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, वासरात लंगडी गाय शहाणी. वासरात लंगडी गाय शहाणी ही म्हण येईल. पुढचा प्रश्न. पुढील आज्ञार्थ क्रियापदावरून कोणत्या गोष्टींचा बोध होतो. तेवढी खिडकी लाव पाहू यामध्ये क्रियापदावरून कोणत्या गोष्टीचा बोध होतो. तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, सौम्य आज्ञा. तेवढी खिडकी लाव पाहू यामधने सौम्य आज्ञा याचा बोध होतो. पुढचा प्रश्न. त्याचा पुरता मामा झाला या वाक्यातील विधीपूर्वक कोणते आहे. त्याचा पुरता मामा झाला. तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, मामा. मामा हे विधीपूरक आहे. पुढचा प्रश्न. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू हे विधान कोणत्या अलंकाराचे आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, उत्प्रेक्षा अलंकाराचे उदाहरण आहे. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. पुढचा प्रश्न. मी उद्या पुण्यास पोहोचेन या वाक्यातील विधेयक ओळखा. तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड, पोहोचेन. मी उद्या पुण्यास पोहोचेन या वाक्यातील विधेयक पोहोचेन हे आहे ऑप्शन क्रमांक ड. पुढचा प्रश्न. गाडी फार वेगाने आली या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यातील रूपांतर ओळखा. तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, बापरे किती वेगाने आली गाडी. गाडी फार वेगाने आली या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य ऑप्शन क्रमांक ब, बापरे किती वेगाने आली गाडी हे येईल. पुढचा प्रश्न. दिगंतर या संधीचा कोणता विग्रह बरोबर आहे. दिगंतर तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, दिक प्लस अंतर. दिगंतर दिक प्लस अंतर ऑप्शन क्रमांक ब. पुढचा प्रश्न. मी चेंडू खेळतो या वाक्याचा काळ ओळखा. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, साधा वर्तमान काळ. मी चेंडू खेळतो हा साधा वर्तमान काळातील वाक्य आहे. पुढचा प्रश्न. कपटी मनुष्य या शब्दासाठी अलंकारिक पुढीलपैकी योग्य शब्द कोणता. तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, घटोत्कच. कपटी मनुष्य यासाठी घटोत्कच हा अलंकारिक शब्द येईल. पुढचा प्रश्न. मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम डॅश डॅश आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो
ऑप्शन क्रमांक ब द्वितीय पुरुषी अनेकवचने. द्वितीय पुरुषी अनेकवचने तुम्ही हे सर्वनाम आहे. पुढचा प्रश्न, कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या गोष्टींचा बोध देणाऱ्या क्रियापदाची योजना कोणत्या प्रकाराच्या वाक्यात असते. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड विद्यार्थी. कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या गोष्टींचा बोध देणाऱ्या क्रियापदाची योजना विद्यार्थी प्रकारच्या वाक्यात असते. पुढचा प्रश्न, चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला या वाक्यातील म्हणून या अव्ययास काय म्हणतात. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय. म्हणून या अव्ययास उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. पुढचा प्रश्न, खालील व्यंजन गटातील महाप्राण व्यंजनांचा गट ओळखा. तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब ख ग छ झ हा महाप्राण व्यंजनांचा गट येईल. पुढचा प्रश्न, जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे या वाक्यातील सर्वनाम ओळखा. तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड आमचे. आमचे हे सर्वनाम येईल. पुढचा प्रश्न, निपुण शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. निपुण शब्दाचा समानार्थी शब्द, तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब प्रवीण. निपुण शब्दाचा समानार्थी शब्द प्रवीण ऑप्शन क्रमांक ब. पुढचा प्रश्न, परिमल या शब्दाचा पर्यायवाची शब्द ओळखा. परिमल, तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक क सुगंध. परिमल या शब्दाचा पर्यायवाची शब्द सुगंध येईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अरबी शब्दांचा गट ओळखा. तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब शाहीर साहेब हे अरबी शब्द आहेत. शाहीर साहेब. पुढचा प्रश्न, त्याच्या जिभेला हाड नाही या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक क लक्षणा. त्याच्या जिभेला हाड नाही यामध्ये शब्दशक्ती लक्षणा आहे. पुढचा प्रश्न, भोजनबाहू या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता. खालीलपैकी भोजनबाहू या सामासिक शब्दाचा विग्रह ओळखायचा आहे. तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड भोजनापुरताच बाहू. भोजनबाहू या सामासिक शब्दाचा विग्रह ऑप्शन क्रमांक ड भोजनापुरताच बाहू. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठी महानगरपालिका कोठे आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क पुणे. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठी महानगरपालिका पुण्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, अपसूर्य स्थितीत पृथ्वी सूर्यापासून किती अंतरावर असते. अपसूर्य स्थितीत पृथ्वी सूर्यापासून किती अंतरावर असते. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड जास्तीत जास्त अंतरावर. अपसूर्य स्थितीत पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते. पुढचा प्रश्न, रेडिओ कार्बन डेटिंगच्या साह्याने खालीलपैकी कोणाच्या वयाबाबत माहिती मिळते. रेडिओ कार्बन डेटिंगच्या साह्याने खालीलपैकी कोणाच्या वयाबाबत माहिती मिळते. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब जुन्या खडकात दिसणाऱ्या वनस्पती किंवा प्राणी यांचा अवशेष. जुन्या खडकात दिसणाऱ्या वनस्पती अगर प्राणी यांचा अवशेष याची माहिती रेडिओ कार्बन डेटिंगच्या साह्याने मिळते. पुढचा प्रश्न, भारतातील कोणते राज्य सन 2015 सेंद्रिय राज्य म्हणून घोषित केले गेले. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड सिक्कीम. सिक्कीम हे राज्य 2015 सेंद्रिय राज्य म्हणून घोषित केले होते. पुढचा प्रश्न, उत्तर गोलार्धात वसंत संपात डॅश डॅश या दिवशी बनत असतो. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब 22 मार्च. 22 मार्च या दिवशी उत्तर गोलार्धात वसंत संपात असतो. पुढचा प्रश्न, चांगल्या प्रतीच्या लोहखनिजाचे साठे डॅश डॅश या देशात आहेत. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड भारत. चांगल्या प्रतीच्या लोहखनिजाचे साठे भारतामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत इसवी सन 1911 भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ लॉर्ड हार्डिंग.
लॉर्ड हार्डिंग ह्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत इसवी सन 1911 भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली होती. पुढचा प्रश्न, डॅश डॅश यांना भारताचे बिस्मारक या स्वरूपात पण ओळखतात. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे बिस्मार्क म्हणून ओळखतात. पुढचा प्रश्न, स्टेनलेस स्टीलमधील मुख्य घटक कोणता असतो. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, क्रोमियम, लोखंड, निकेल व कार्बन हे मुख्य घटक असतात स्टेनलेस स्टीलमध्ये. क्रोमियम, लोखंड, निकेल व कार्बन. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रसंघाने डॅश डॅश साल हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केले. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, 1975. संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 हे साल आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केले. पुढचा प्रश्न, यादव काळात डॅश डॅश हे सुवर्ण नाणे होते. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड, पद्मटंक. पद्मटंक हे यादव काळात सुवर्ण नाणे होते. पुढचा प्रश्न, बदमन शहाने कर्नाटक राज्यातील डॅश डॅश येथे आपली राजधानी स्थापन केली. बदमन शहाने कर्नाटक राज्यातील कोणत्या डॅश डॅश येथे आपली राजधानी स्थापन केली. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, गुलबर्गा. गुलबर्गा येथे राजधानी स्थापन केली होती. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पंढरपूर शहर जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या कोणत्या चित्रकाराचा जन्म झाला होता. पंढरपूर शहरात कोणत्या चित्रकाराचा जन्म झाला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, एम एफ हुसेन या चित्रकाराचा जन्म पंढरपूर शहरात झालेला आहे. पुढचा प्रश्न, 1 मे 1960 अमलात आलेल्या डॅश डॅश या कायद्यांमुळे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या निर्मितीस शासनाने परवानगी दिली. तर तो कायदा कोणता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड, बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1960. बॉम्बे रिऑर्गनायझेशन 1960 या ॲक्टनुसार महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या निर्मितीस शासनाने परवानगी दिली होती. पुढचा प्रश्न, हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना कोणते तेल खाण्यास सांगतात. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, करडई. हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना करडईचे तेल खाण्यास सांगितले जाते. पुढचा प्रश्न, विनोबा भावे यांनी 1930 ते 1931 दरम्यान त्यांच्या तुरुंगवासात कोणत्या ग्रंथाची रचना केली. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, गीताई. विनोबा भावे यांनी 1930 ते 1931 दरम्यान गीताई या ग्रंथाची रचना केली. पुढचा प्रश्न, जेव्हा नवीन संविधानाने न्यायालयाचा आरंभ झाला तेव्हा भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची एकूण संख्या किती होती. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 8. जेव्हा नवीन संविधानाने न्यायालयाचा आरंभ झाला तेव्हा भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 8 होती. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कापड गिरणीची सुरुवात कोणी केली. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड, श्री कासवजी नानाबाई दावर. कासवजी नानाबाई दावर यांनी महाराष्ट्रात कापड गिरणीची सुरुवात केली. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती खिंड श्रीनगरला कारगिल व लेहशी जोडते. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, जोजिला खिंड. जोजिला खिंड ही श्रीनगरला कारगिल व लेहशी जोडते. पुढचा प्रश्न, राज्य सहकारी बँकेला डॅश डॅश असे म्हणतात. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, शिखर बँक. राज्य सहकारी बँकेला शिखर बँक असे म्हणतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, महात्मा गांधी. महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये एक सभागृही विधिमंडळ नाही. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, उत्तर प्रदेश.
उत्तर प्रदेश राज्यामध्ये एक सभागृही विधिमंडळ नाही. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने चालू वर्षीचे टोकियो ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती मीराबाई चानू यांची ASP म्हणून नियुक्ती केली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक अ मणिपूर. मणिपूर राज्य सरकारने मीराबाई चानू यांची ASP म्हणून नियुक्ती केली आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच भारतातील सर्वात मोठा लिथियम आयन बॅटरी हा प्रकल्प कोठे स्थापित केला जाणार आहे? लिथियम आयन बॅटरी हा प्रकल्प कोठे स्थापित केला जाणार आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ब ग्रेटर नोएडा. ग्रेटर नोएडा येथे लिथियम आयन बॅटरी हा प्रकल्प स्थापन केला जाणार आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील हा शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. प्रश्न आहे, अँड ऑर्डिनरी लाईफ पॅट्रिट ऑफ इंडिया जनरेशन हे पुस्तक कोणाच्या हस्ते प्रकाशित झाले? अँड ऑर्डिनरी लाईफ पॅट्रिट ऑफ इंडियन जनरेशन हे पुस्तक कोणाच्या हस्ते प्रकाशित झाले? ऑप्शन दिले आहेत, अमिताभ कांत, अशोक लावासा, अमर्त्य सेन, अमर्त्य कुमार. यापैकी कोणाच्या हस्ते प्रकाशित झाले आहे याचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.